वन जो कोणी ह्या जीवनाकडे एक पायरी म्हणून बघतो, एक मोठ्या संभावनेची, त्याच्यासाठी अपयश असं काहीच नाही आहे. जो कोणी ह्या जीवनातल्या साध्या सुध्या घटनांनाच जीवनाचं ध्येय मानतो, त्याच्यासाठी अपयश आणि यश असतं. जर तुम्ही ह्या जीवनाकडे एक पायरी म्हणून बघत असाल, एका मोठ्या संभावनेची, जर तुम्हाला चांगला सौदा मिळाला तर तुम्ही तो वापरता तुमच्या कल्याणासाठी, जर वाईट सौदा मिळाला तर तुम्ही तेही वापरता स्वतःच्या कल्याणासाठी. जेव्हा अर्थव्यवस्था जोमात होती तेव्हा कोणी मूर्खही यशस्वी होऊ शकत होता. बरं का, एवढं काही लागत नव्हतं. जेव्हा अर्थव्यवस्था जोमात असते तिच्यासोबत सगळेच पुढे जातात, नाही का? आता थोडीशी मंदी आली आहे. आता यशस्वी व्हायला तुमच्यात काहीतरी असायला हवं. तर जेव्हा अर्थव्यवस्था चांगली होती तुम्ही तुमच्यात एक प्रकारचा विरक्त भाव आणला असेल येणाऱ्या पैशांबद्दल. आता मंदी आली आहे, सगळे रस्ते बंद झालेत, हीच वेळ आहे. तुम्ही या, ध्यान करा, डोंगरावर फिरायला जा. There's a lot of time. तुमच्या हातात खूप वेळ आहे, नाही का? जेव्हा पैसे होते त्याने वेळ आणि जीवन दोन्ही काढून घेतलं तुमच्याकडून. आता सर्व मार्ग बंद आहेत, खूप वेळ आहे, हीच वेळ आहे. तर ह्याने काही फरक पडत नाही, काहीही होऊ द्या. तुमच्या जीवनात काहीही घडलं तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही ह्या जीवनाला फक्त एक पायरी म्हणून बघत असाल, एका मोठ्या संभावनेची, मग परिस्थिती कोणतीही असो ती सुंदर आहे आणि खूप उपयोगी आहे, खूप खूप उपयोगी. एकदा एक शेतकरी होता तुमच्यासारखाच. जो कंटाळला होता अनेक नैसर्गिक शक्तींना, ज्या त्याच्या पिकाचं भवितव्य ठरवतात. म्हणून एक दिवस त्याने शिवाला प्रार्थना केली. ही एक वाईल्ड कार्ड एंट्री होती. म्हणून तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकला. शिव म्हणाला, काय? तो म्हणाला, मी थकलोय ह्या निसर्गाच्या निरर्थक गोष्टींना. नक्कीच तू शेतकरी नाहीयेस, मला माहिती आहे. तू एक शिकारी होतास, तू शेतकरी नव्हतास. तुला शेती करायला काय लागतं माहीत नाहीये. तू हा निसर्ग माझ्या हाती का देत नाहीस? मी शेतकरी आहे, मला माहिती आहे पाऊस कधी हवाय, सूर्यप्रकाश कधी हवाय, वारे कधी हवेत, मला सगळं माहिती आहे. तुला माहीत नाही, कारण तू फक्त एक शिकारी आहेस आणि तू तर भटकता संन्यासी आहेस. तू नक्कीच चांगला शेतकरी नाहीयेस. चुकीच्या वेळी पाऊस पडतोय, चुकीच्या वेळी गोष्टी घडतायत. तू सगळं माझ्यावर सोड. शिव त्याच्या स्वतःच्या धुंदीत होता. तो म्हणाला, ठीक आहे, निसर्ग आता तुझ्या हातात आहे. मग शेतकऱ्याने पिकाची योजना केली, पेरणी केली मक्याच्या पिकाची. पाऊस, मातीत हात घालून बघितलं, ठीक 6 इंचापर्यंत भिजलंय, बंद. मग नांगरणी, त्यानंतर लागवड, 2 दिवस थांबला, पाऊस, सूर्यप्रकाश. आज मी शेतात काम करतोय, ढग. तर सगळं काही त्याला हवं तसं घडलं. एक अगदी सुंदर मक्याचं पीक आलं. त्याला खूप आनंद झाला.
बघा, हे चांगलं आहे. निसर्ग शेतकऱ्याच्याच हातात असायला हवा. आणि मग जेव्हा कापणीची वेळ आली, त्याला पाहायचं होतं कारण एकही पक्षी येत नव्हता. त्याला आश्चर्य वाटलं कारण तो हेही म्हणाला होता की पक्षी नको आहेत, पक्षी नको. मग त्याने एक मोठं आलेलं कणीस उघडून पाहिलं. आत पाहतो तर धान्याचं एकही कण नाही. त्याला वाटलं, हा काय प्रकार आहे, मी काय चूक केली आहे. पण त्याला काही कळलं नाही कारण त्याने पाऊस, पाणी, ऊन सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं. मग तो पुन्हा शिवाकडे गेला. पण शिव ह्या अवस्थेत होता. त्याने त्याचे डोळे उघडण्याची अनेक वर्ष वाट पाहिली. तोपर्यंत त्याचं एवढ्या वर्षात कुटुंब, शेत सर्व काही गेलं. पण त्याला उत्तर हवं होतं, माझं काय चुकलं. तो हाडाचा शेतकरी आहे. मग जेव्हा शिवाने डोळे उघडले, त्याने विचारलं, मी सगळं व्यवस्थित केलं होतं पण एकही धान्य नाही, तू माझं पीक खराब केलंस का? शिव म्हणाला, मी बघत होतो, तू सगळं करत होतास म्हणून मला हस्तक्षेप करायचा नव्हता. पाऊस ठीक होता, ऊन ठीक होतं, सगळं ठीक होतं, पण तू सगळे वारे थांबवलेस. मी नेहमी जोरदार वारे पाठवायचो तुझ्या पिकांना त्रास देणारे, पण पिकांना त्याचा धोका वाटल्याने ते आपली मुळं जमिनीत खोलवर रुजवत होते, म्हणून धान्य येत होतं. आता तुझ्याकडे खूप चांगलं मक्याचं पीक आहे, पण मकाच नाही. तर तुमच्या जीवनातल्या विविध परिस्थितींचा एकतर तुम्ही वापर करू शकता, स्वतःला मजबूत आणि आणखी चांगलं बनवण्यासाठी, किंवा तुम्ही बसून रडू शकता. हा पर्याय तुमच्याकडे आहे. सगळं काही काहीही झालं तरी काही फरक पडत नाही. सर्वात भयानक घटना घडली तुमच्या आयुष्यात, ती सुद्धा वापरली जाऊ शकते तुमच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी, जर केवळ तुम्ही तुमच्या जीवनातल्या छोट्याशा घटनांना स्पष्टपणे पाहिलं असेल. जेव्हा मी छोट्या घटना म्हणतो, तेव्हा मी तुमचा व्यवसाय, तुमचं लग्न, तुमची मुलं, त्या सगळ्या मोठ्या गोष्टी. All these things are just a stepping stone. ह्या सर्व गोष्टी केवळ एक पायरी आहेत. हे काही तुमच्यासाठी नवीन नाहीये, कारण ह्या संस्कृतीत त्यांनी शेकडो वर्षांपासून तुम्हाला हे सांगितलंय, हजारो वर्षांपासून हे सांगितलंय की तुमचं जीवन मुक्तीसाठी आहे. तुमचं लग्न, तुमचा व्यवसाय, तुमचं सामाजिक जीवन ही सगळी फक्त साधनं आहेत तिथे पोहोचण्याची. एकतर तुम्ही त्या सोबत जा किंवा त्याशिवाय जा. पण तुम्ही संन्यासी आहात किंवा संसारात आहात, तुमचं एकमेव ध्येय म्हणजे मुक्ती, हो ना? हे ध्येय फक्त संन्यास्यांचं नाही आहे, सगळ्यांचं ध्येय मुक्ती आहे. जर तुम्ही एकटे चालू शकत असाल तर एकटे चाला. जर तुम्हाला सोबत कुणी हवं असेल तर सोबत घेऊन चाला, ती तुमची निवड आहे. तुम्हाला तिथे पटकन पोहोचायचं आहे, मग तुम्ही एकटे चाला. तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे वाटेत मजा करत हळूहळू, मग लोकांसोबत जा. निवड तुमची आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही करत असाल तरी ध्येय एकच आहे. जर तुम्ही हे निश्चित केलं असेल, मग त्या सगळ्या जीवनातल्या घटना सगळं काही उपयोगी आहे. तेजी फायदेशीर आहे आणि मंदी खरं तर जास्त फायदेशीर आहे. मंदी पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगली आहे, बरं का? तर अपयशाची भीती, अपयश पुरेसं वाईट आहे, भीती म्हणजे त्यात मसाला घालण्यासारखं आहे, नाही का? तुम्ही यशस्वी होता ते तुमच्या इच्छेमुळे नाही, तर तुम्ही ते कमवल्यामुळे. सर्वजण यशाची इच्छा करतात, पण तुम्ही सक्षम असाल तरच ते तुम्हाला मिळतं.